मालवण बंदर जेटी येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सुरू केलेले समांतर जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा प्रकार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने उघडकीस आणला आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, तालुकाध्यक्ष मंदार केणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह सर्व पाहणी करून या कामाचा पर्दाफाश केला आहे. कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने हे काम होऊ देणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमानने दिला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून गेले महिनाभर सुरू असलेल्या मालवण बंदर जेटीच्या समांतर बांधण्यात येणाऱ्या नवीन जेटीच्या कामाची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी केली होती. यावेळी तरतूद केलेल्या 15 फुटापेक्षा कमी फुटांपर्यंतच्या बोल्डर टाकल्याचे दिसून आल्याने या कामावर आक्षेप घेत हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत हे काम स्वाभिमानने बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर बंदर विभागाच्या मालवण कार्यालयाच्या संबंधित ठेकेदार आणि मेरीटाईम बोर्डाचे अभियंता हजर स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गुरुवारी हजर झाले. त्यावेळी स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, लीलाधर पराडकर, भाई मांजरेकर, सदा चुरी, आबा हडकर, दिलीप वायंगणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नव्या बंदर जेटीला CRZ ची परवानगी नाही, त्यामुळे हे काम बोगस आहे. जेटीचे बांधकाम सुरू करताना स्थानिक मच्छीमार नागरिक यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. समुद्राच्या तसेच येथील किनाऱ्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केलेला नाही. बंदर विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या समांतर जेटीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे केले जात नाही असे आरोप करत स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि बंदर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ही पण आहेत ना, ही मोठी दगड जेडी झाली ना, जेडी पुढे नाही आहे तुमची, जेडी इथून अशी आहे. आम्हाला त्याची निर्बंध माहिती आहे, त्याने कुठपर्यंत आहे ते माहिती आहे. पुढचं तुम्ही घेऊ नका, पुढचं काय संबंध नाही. या इकडचं 1000 टन जो बोल्डर होता ना, मोठा 200 mm 300 kg तो बोल्डर कुठे गेला? तो तुम्ही ह्या कामासाठी युज केलेला आहात आणि ते तुम्ही तुमचं ह्याच्यातून वाचवलेला आहात आणि त्यामुळे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. 2 वर्ष तो दगड झिजून झिजून निकृष्ट दर्जाचा झालेला होता आणि तो निकृष्ट दर्जाचा दगड तुम्ही ह्या टेंडरला वापरलेला आहे, या कामाला वापरलेला आहे. आमचं ऑब्जेक्शन आहे. आम्ही मेरीटाईम बोर्ड, जिल्हाधिकारी सर्व लेवलला जाऊन या कामाचा फोल करणार आहोत. तुमची जी खोदाई आहे इस्टिमेट प्रमाणे 1.5 मीटरची आहे, म्हणजे 4.5 ते 5 फूट खोदाई होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तशा पद्धतीची खोदाई या ठिकाणी केलेली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जुना जो पण जेटीचा बोल्डर होता तोच बोल्डर या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तो 1000 टन या ठिकाणी होता, तो टन सुद्धा या ठिकाणी मिक्स केला गेलेला आहे, त्यात वापरला गेलेला आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने आधी अगोदरच्या ज्या ठेकेदाराने काम केलंय त्याची चोरी केलेली आहे आणि एकंदरीत काम हे निकृष्ट दर्जाचं आहे. हे वरचं जर लेअर बघितला गेला ती रवाळी पद्धतीचा लेअर आहे. 300 kg वजनाचा कुठलाही या ठिकाणी स्टोन या ठिकाणी दिसत नाही. ठराविक जर स्टोन बघितले गेले तर 300 kg आहे, बाकी सगळी रवाळी पद्धतीचे आहे आणि होणार नाही. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि प्रशासन अशी घेण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे आपलं काम निकृष्ट दर्जाचं होऊ नये. बोल्डर बसविण्यासाठी 15 फूट खुदाई करणे आवश्यक असताना 2 ते 3 फुटावर पाण्यालगत बोल्डर बसवण्यात आले आहेत असे सांगत आता सर्वात सक्षम याची शहानिशा व्हावी अशी मागणी केली. त्यानुसार JCB च्या सहाय्यक बोल्डर टाकलेल्या ठिकाणी खुदाई केली असताना 2 फुटांपर्यंतचे बोल्डर आढळून आले. बाकी ठिकाणी केवळ वाळू आणि पाणी दिसून आल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कमी खोलपर्यंत बोल्डर टाकल्यास भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात येणाऱ्या उधाणीच्या वेळी या जेटीला धोका निर्माण होऊन दुर्घटना निर्माण होऊ शकते व जीवित हानी होण्याची देखील भीती आहे असे ते म्हणाले. त्यास सर्वस्वी ठेकेदार, इंजिनियर्स आणि बंदर अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा मंदार केणी, सुदेश आचरेकर व अशोक तोडणकर यांनी दिला. हे काम अंदाजपत्रकातील तरतुदींप्रमाणे होत नसून चुकीच्या व बोगस पद्धतीने हे काम होत आहे. याबाबत मेरीटाईम बोर्डाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी मंदारकेनी यांनी दिला. तसेच तरतुदीप्रमाणे जोपर्यंत 15 फूट खोलीपर्यंत बोल्डर टाकण्यात येत नाही तोपर्यंत पुढील कामात सुरू करू देणार नाही असा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला.
जमिनीचा लेअर आहे, ही जमिनीचा लेअर हे नाही हा भाग, हा जमिनीचा भाग आम्ही आता या ठिकाणी उभो आहे तिथं आहोत आणि जमिनीपासून 2 ते 2.5 फूट फक्त खाली खोल खोललेलं दिसतंय, या व्यतिरिक्त दिसत नाहीये. टेक्निकली आणि भौगोलिक परिस्थिती जर बघितली गेली तर या ठिकाणी किमान 8 फूट खाली खोल होणं गरजेचं आहे. इस्टिमेट मध्ये तुमचं 1.5 मीटर आहे, 5 फुटाचं इस्टिमेट तुमचं आहे, 5 फुटाचं इस्टिमेट या ठिकाणी खोदाई केलेली दिसत नाहीये. काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. सगळा बोल्डर काढावा लागेल, नव्याने तुम्हाला खोदाई करावी लागेल आणि नव्याने या ठिकाणी आम्ही मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे जेटीचं काम सुरू करायचं नाही. हे अनधिकृत बेकायदेशीर आहे. मेरीटाईम बोर्ड कडे आजच्या आज आम्ही कंप्लेंट दाखल करू, जिल्हाधिकाऱ्यांकडे कंप्लेंट दाखल करू आणि नपेक्षा जर काम केलं सुरू निकृष्ट दर्जाचं तर तुम्हाला कुठल्याही क्षणी कुठलेही आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं, त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. दरम्यान या कामासाठी स्वतंत्र बोल्डरची तरतूद करणे आवश्यक असताना ठेकेदाराने यापूर्वी झालेल्या संरक्षक बंधाऱ्याचे दगड जेटीच्या कामासाठी वापरल्याचा प्रकार यावेळी निदर्शनास आला. येथील बंधाऱ्याचे दगड काढल्यास भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यालगत भरणाऱ्या बाजारात घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. बंधाऱ्याचे दगड काढून ठेकेदाराने एका प्रकारे चोरी केली असून याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण.